आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल दोगा परप्रांतीय तरुनाना लुबाडून हजारांचा मुद्देमाल लंपास, तलवारीचा धाक दाकून केली वाटमारी। हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील विलासनगरकडे जाणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांना तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल असा अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला असल्याची फिर्याद राजेशकुमार चंद्रपाल यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरोली पोलीस ठाण्यात दिली आहे शिरोली औद्योगिक वसाहतीमधून साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना भास्कर एका लाईटच्या खांबाखाली इस्टीम कार घेऊन थांबलेल्या जणांनी राजेश कुमार पाल याला तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून अडतीसशे रुपये व चौदा हजार किमतीचा विवो मोबाईल काढून घेतला पाल याला मारहाण करत असताना समोरून कोणीतरी गाडीवरून येत असल्याचं अज्ञात वाटकरी करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यातील एकाने पक्या पळ असं बोलावल्यावर ते लोक कार घेऊन फरार झाले कारवर मोठ्या अक्षरात एसटीम असं लिहिलं असल्याचं पाल याने पोलिसांना सांगितलं या बाबीचा तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी जी कांबळे करीत आहेत महाणकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे